afternoon. आदरणीय व्यासपीठ चीफ गेस्ट डॉक्टर अशोक बिलखोडे, गेस्ट ऑफ ऑनर आणि मला पुनर्जन्म दिलेल्या डॉक्टर सुनीता लगवाणी आणि सर्वांची प्रेरणास्रोत असलेल्या विंगर कुमारी दीक्षा दिंडे डॉक्टर असावा, उपस्थित असलेले GPA आणि इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत GPAच्या वतीने दिला जाणारा लेडी GP ऑफ द इयर हा पुरस्कार मला माझे सर्व PSRDA GPA PDA मधील सहकारी यांच्या उपस्थितीत मिळतोय हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे. माझे गुरु डॉक्टर सतीश पत्की आणि आधार एस्टर हॉस्पिटलचे डॉक्टर अजित कुलकर्णी, डॉक्टर अजय केणी, डॉक्टर दामले आणि डॉक्टर देशपांडे या सर्वांना मनपूर्वक वंदन करून मी हा पुरस्कार स्वीकारते. खरं तर हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद तर होतोच पण संकोचही वाटतोय, कारण इथे उपस्थित असलेल्या दिग्गज मान्यवरांच्या कार्यापुढे माझं काम म्हणजे एखाद्या रोपट्याने वटवृक्षाचं स्वप्न पाहावं किंवा एखाद्या पणतीनं सूर्याचं स्वप्न पाहावं असं मला वाटतंय. मी फार काही विशेष केलेलंच नाही आहे, मुळात ठरवून असं काही केलं नाही. जे काही समोर आलं त्यात मी माझ्या परीने काय करू शकते एवढाच प्रयत्न केला. मुळात आपला पेशा हा डॉक्टरकीचा आणि सेवा करण्याचा. प्रत्येकालाच आपल्या इथे मानवाच्या महाद्वारातून प्रवेश करावाच लागतो. येणाऱ्या व्यक्तीची अडचण काय आहे, तक्रार काय आहे, खरी व्यथा काय आहे आणि ती निवारण करण्यासाठी मी माझ्या परीने काय करू शकते इतकाच फक्त माझा विचार असायचा. वेल्हे तालुका हा डॉक्टर अरुंधतीने वर्णन केल्याप्रमाणे अतिशय दुर्गम भाग, गरिबी आणि व्याधीने परिस्थितीने गांजलेले रुग्ण इथे पाहिलं की यांच्यासाठी काहीतरी करावं असं कोणाही सामान्य डॉक्टरला नक्कीच वाटेल. आजही इथे डोंगरदऱ्यातून, डोलीतून, म्हणजे एखाद्या बांबूच्या मोठ्या टोपलीतून बांबू घुसवून त्याला चार जण उचलून आणतात. वरती धोधो पाऊस, कारण वेल्हा तालुका हा पावसाचे माहेरघर म्हटला जातो पुणे जिल्ह्यातला. खूप पाऊस, निसरडी डोंगरवाट, उंच चढा आणि याच्यातून अशा परिस्थितीतून एखाद्या पेशंटला उचलून आणायचं, मग त्याच्यामध्ये कधी कधी आडलेली पहिलेट करण असते, कधी सर्पदंश झालेला असतो किंवा कधी विषबाधा झालेला रुग्ण किंवा अतिसार आणि अगदी गलित ग्रात्र झालेला पेशंट सुद्धा कसा आणला जात असेल याची फक्त कल्पना करा. इथली परिस्थिती पाहून आणि रुग्णांचे हाल पाहून असं वाटलं की निदान बेसिक सुविधा असलेलं काहीतरी रुग्णालय आपण इथे उभं करायला पाहिजे. माझी आधी छोटी फक्त क्लिनिकच होतं, पण हळूहळू अशा केसेस येत गेल्या आणि माझी त्यांच्यासाठी करण्याची धडपड पाहून मला असं वाटलं की इथं काहीतरी हॉस्पिटल करायला पाहिजे. आणि आज मी त्याचं छोटे खाणी 5 हॉस्पिटलचं तिथे हॉस्पिटल केलं आहे आणि OT किंवा काही सुविधा मला ज्या ज्या देता आल्या त्या देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही बऱ्याचदा पेशंटला पुण्याला शिफ्ट करण्यावाचून प्रयत्न पर्याय नसायचा आणि पेशंट तर सोयीसुविधांचा अभाव, दळणवळणाची साधनं नाहीत, आर्थिक चणचण याच्यामुळे पुण्याला जायला काही तयार नसायचे. तरीही जर कधी पेशंट पाठवला तर तो जाऊन जाऊन जाणार कुठे, भारती हॉस्पिटल नाहीतर ससून. आता भारती हॉस्पिटलचे डीन डॉक्टर ललवाणी किंवा मॅडमही सांगू शकतील की सर म्हणायचे वेल्हाहून पाठवलेला पेशंट म्हणजे वर्स्ट असणार आणि तिथे ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना सत ताकीद असायची सरांची की तो थरली बघायचा आणि डोळ्यात तेल घालून बघायचा. आणि सरांचं हे वाक्य की वेल्हाचं पेशंट म्हणजे वर्स्ट, हे कुठंतरी असं सलायचं की का अशी परिस्थिती येते माझ्या रुग्णांवर आणि मग हे समीकरण कुठंतरी बदलायला पाहिजे. आणि म्हणून मग माझी सुरुवात झाली ती वेगवेगळे लेक्चर्स अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीचं, प्रशिक्षण दाईंना प्रशिक्षण देण्याचं आणि असं इत्यादी माझे उपक्रम सामाजिक मी त्याला सुरुवात केली. कधी मी पेपरमधील कात्रणं आणून चिटकवायचे दर्शनी भागामध्ये, पण वाचता येणाऱ्यांची संख्या ही फार कमी होती. मग मलाही नाहीतरी करमणुकीचं साधन दुसरं त्या वेल्ह्यात तालुक्यात काही नव्हतंच. मग रिकाम्या वेळात एखाद्या विषयावरचे पोस्टर करायचे आणि ते तिथे लावायचे तर त्याच्यातून बऱ्यापैकी प्रबोधन होत गेलं. निदान लोक बघायचे तरी हे काय काढले, मॅडमने छान काढले आणि त्याच्यातून काय काढले हे ते जणा बघायला लागले आणि त्याचाही मला फायदा झाला. मग HIV, अनिमिया, अस्वच्छता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, कुपोषण हे सगळंच इतकं भरपूर होतं, म्हणजे काम करण्यासाठी भरपूर वाव होता, पॉसिबिलिटीज होत्या आणि त्याचं मी सोनं केलं ते अधिज्ञान प्रबोधिनी, आरोग्य भारती, मुक्ता चॅरिटेबल ट्रस्ट, रचना, इंटरविडा,
किंवा नंतर माझं स्वतःचं श्रीकृष्ण प्रतिष्ठान या संस्थामार्फत आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचं नेटवर्क वापरून कामाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील डॉक्टर हा नुसता डॉक्टर कधीच नसतो, तो कधी त्यांचा फॅमिली फ्रेंड होतो हे आणि लोकांच्या समस्या ऐकून मी कधी त्यांच्या अडचणीमध्ये इन्वॉल्व्ह होत गेले हे माझं मलाच कळलं नाही. त्यात आधार नसलेल्या विधवा, परितक्त्या, दारुडा नवरा असलेल्या, आर्थिक चणचण असणाऱ्या स्त्रियाही अधिक होत्या. मग यांच्यासाठी काय करता येईल म्हणून मग तिथून बचत गटाची संकल्पना राबवून प्रेरणा बचत गटाची मी स्थापना केली. त्याच्यामधून मग हातसडीचे तांदूळ, कुणाला शिलाई मशीन घेऊन घे, शेवायचं मशीन देऊन दे, नाचणीचे पापड, हे सगळं करून त्यांना पुण्यामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून किंवा वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये त्या वस्तूंचं प्रदर्शन भरून त्यांना आर्थिक सहाय्य कसं होईल हे पाहिलं. इकडे पुण्यातल्या लोकांना कधी घरकामासाठी माणसं हवी असायची, कधी कोणाला डॉक्टर हवा असायचा, सॉरी ड्रायव्हर हवा असायचा, कधी वॉचमन, तर कधी सेवा शुश्रूषा करणारा नुसतं सांभाळण्यासाठी सोबतीला हवा असायचं. मग इथल्या लोकांना कामाची गरज होती म्हणून मग पुण्यात जॉब मिळवून द्यायला सुरुवात झाली. याची सुरुवात कशी झाली याची कथा फार रंजक आहे. माझ्या तिथे हिस्टेक्टॉमीचं ऑपरेशन झालेल्या गुळणी येथील महिला माझ्याकडे तिच्या मोठ्या मुलीला घेऊन आली की हिला पाळी येत नाही, हिच्यापेक्षा पाठीमागची जी आहे ती मोठी दिसते, तिला लग्नाची मागणी येते, तिला पाळी येते पण हिला येत नाही, हिला काय करायला लागेल. मग माझ्या इथे तेव्हा सोनोग्राफी नव्हती, मी तिला पुण्यात घेऊन आले आणि सोनोग्राफीमध्ये तिला अब्सेंट युट्रस असा तिचा रिपोर्ट आला. त्याच्यानंतर मग पालक रडायलाच लागले, म्हणे आता या मुलीला आम्ही कसं सांभाळणार, मग हिच्यामुळे आमच्या तीन मुलींची पण लग्न होणार नाही, मुलगा तर अजून लहान आहे त्यांचा चौथा पाठीमागचा, मग आणि मग हिच्यामुळे लग्न झालं नाही, मग हिचं लग्न का करत नाही, याला आम्ही काय उत्तर देणार. तर मग असं ठरवलं की मग त्या मुलींची लग्न निदान होईपर्यंत तरी ह्या मुलीला पुण्यात एखादं काम बघून आर्थिक स्वावलंबी बनूया की जेणेकरून तिच्याकडे चार पैसे गाठीला असतील तो नंतर छोटा मुलगा मोठा म्हातारपणी तिला सांभाळेल. आणि ह्याच्यातून मग मी तिला माझ्याच सोसायटीमध्ये एकांना जुळी मुलं सांभाळायला माणूस हवी मुलगी हवी होती तर तिथं तिला काम पाहिलं आणि जेणेकरून माझंही तिच्यावर लक्ष राहिलं. अर्थात अशी मुलगी सांभाळणं पण रिस्क होती पण तरी मी ती त्यावेळेस घेतली. मग अशा ह्याच्यातून बरीच मग नंतर सुरू झालं की कोणाला मग ओळखीच्या ह्याच्याने ड्रायव्हर हवा होता आणि मग ते इत्यादी. मग तिथून पुढे अशाच काही केसेस ठळक लक्षात राहिला, जसे की कर्णबधीर आणि मुखबधीर मुलीला दत्तक घेणं, कारण तिच्या पालकांना कन्व्हिन्स करणं की यांच्यासाठी वेगळ्या शाळा असतात आणि मग भोरमध्ये अशी एक शाळा आहे आणि तिथं ठेवण्यासाठी त्या पालकांना तयार करण्यापासून आणि मग तिचं मग ते कसं ठेवणार काय, अर्थात तिथं फार काही आर्थिक मला भूर्दंड नसतो पण तरीही एक हाऊस म्हणून आणि मला मुलगी नसल्यामुळे मी तिचे मुलीसारखीच कौतुक करते दरवर्षी. मग सुट्टीत आल्यावर तिनं कागदावर जेव्हा तिच्या सगळ्या घरच्यांची नावं लिहून एक कागद दिला तो मला कुठल्याही बक्षिसापेक्षा काही कमी नव्हता. तर कधी कोणती परितक्त्या चंद्राबाई, मोठी धिप्पाडबाई पण तिला कॉम्प्लिकेटेड कोलिस फ्रॅक्चर झालं आणि उजवा हातच निकामी झाला, मग ती दुसऱ्यांवर अवलंबून साधा तिला नऊवारीचा काष्टा सुद्धा खोजता येत नाही, मग हिच्याबरोबर येणार कोण, पुण्याला जाणार कोण, तर मीच तिला गाडीत घालून आले आणि मला सिंहगड रोडचे ऑर्थोपेडिक सर्जन ज्यांनी खूप सहकार्य केलं आणि तिचं फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिलं. आणि मग कारण मला माहिती आहे की एक हात, एका बाईचा एक हात काय मायने राहतं आणि तिला तिचं उर्वरित आयुष्य सुसह्य व्हायला माझ्याकडून प्रयत्न केला. तर कधी घरीच कोणीतरी सिंगापूर सारख्या ठिकाणी एखादी बाळंतीण 14 तास झोतात, प्लॅसेंटा सेपरेट होत नाही, धोधो ब्लिडिंग होतं आणि तिच्या पुरेंदर पावसामुळे आरएच किंवा पीएससी मधूनही कोणती मदत पुरवत नाही कारण इतका पाऊस असतो, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही म्हणून टू व्हीलरही प्रयत्न करतात ते पण पोहोचू शकत नाही. आणि अशी बाई मग जेव्हा माझ्याकडे आणली जाते मग मला तिला मदत करण्यापासून गत्यंतर नसतं. ही मग तिचं ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून पुढची ट्रीटमेंट होईपर्यंत सर्व धाडस करून मलाच करावं लागतं. मी माहिती आहे मग माझा एवढा अवघड नाहीये पण तरी मला हे करावं लागतं कारण तिथली परिस्थितीच याला कारणीभूत आहे. मग पीएचओनं सांगून तिचं पुढचा आहार आणि बाकी हिमॅटेनिक्स मिळण्याची पण मी तरतूद करते. तर कधी असाध्य रोगांवर सुद्धा ज्या शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ त्यांना कसा मिळवता येईल याचं सुद्धा करावं लागतं. सांगू तेवढं कमीच आहे, प्रत्येक व्यक्तीची एक एक कहाणी होईल. शहरी भागातील प्रॅक्टिस आणि वैद्यकीय ग्रामीण भागातील प्रॅक्टिस याच्यामधली ही तफावत खूप काही शिकून जाते आणि खरोखर चॅलेंजिंग असते, थ्रिलिंग असते. खेळाची आवड मला मुळातच होती,
शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ हा हवाच. परंतु ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर तिकडच्या मुली ह्या फक्त दोन दोन हंड्यानी डोक्यावरून पाणी वाहून आणणं आणि मोळी वाहणं यातच त्यांचं सगळं हे असतं. ऍक्च्युली खरं त्याच्यामध्ये खूप टॅलेंट असतं, कारण मी तिथं तोरणा किल्ला पायथ्याशीच असल्यामुळे तोरणावर जाते तर ह्या मला आम्हाला सगळ्यांना गेलेले बघून ज्या मुली त्यात पाण्याची खेप जाऊन आमच्या उशिरा निघतात तरी पण आमच्या आधी तिथे पोचतात एवढी त्यांची स्टॅमिना असतो, म्हणजे मला त्यांच्यामध्ये हिमा दास लपलेल्या दिसतात आणि म्हणून मग त्यांना काहीतरी ते मिळावं काहीतरी हे मिळावं म्हणून त्यांच्यासाठी मग मी माझ्याच मागे क्रीडांगण दवाखान्यामागची जी माझं शेती घेतलेली आहे तिथे सपाटीकरण करून त्यांना थोडंसं प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करते. कधी मांगदरीसारख्या शाळेमध्ये एक अनुभव सांगितले, तिथं आम्ही एकदा एका संस्थेमार्फत क्रीडा साहित्य दिलं, परंतु तिथल्या टीचरांनी सांगितलं की आम्हाला स्वतःला चेस खेळता येत नाही मॅडम, हे चेस तुम्ही दिलं आहे खरं पण हे शिकवणार कोण. तर त्या मॅडमना म्हटलं ठीक आहे मी आहे ना तुम्हाला काय एवढं, तर मी तिथे दोन दिवस जाऊन आणि ते चेसचं म्हणजे ही अगदी अलीकडची घटना आहे तर तुम्ही विचार करा की किती मागासलेला तो तालुका आहे. खेळामुळेच कदाचित आयुष्यात आलेल्या समस्यांवर मात करण्याची ताकद मला मिळाली असावी. सत्याच्या जातीला दुःख असे मिळणारच आणि दुःखातून करुणेचे मर्म सहज कळणारच. माझ्याही आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगी PSRDA GPA PDA मधील सर्व सहकारी मित्रमैत्री उपस्थित होते. मग ते आनंद यांची अँजिओप्लास्टी असो किंवा गाव गुंडांकडून पुस्तकाचा धाक टाकून केलेले अपहरण असो, तसे पाहिले तर डॉक्टर अशोक विलखोडे यांच्यासारख्या डॉक्टरांची डिव्होटेड डॉक्टरांची खरी गरज ग्रामीण भागात आहे. वेल्ह्याला आजही एकही MBBS किंवा वेल्हा आणि परिसरामध्ये आजही आज ताकद एकही MBBS डॉक्टर नाही. सरकारी व्यवस्था जरा बरी झाली आहे पण ती अपुरी पडते. मनापासून काम करायला भरपूर वाव असलेलं गाव म्हणजे वेल्हा. कधी कधी मला असंही वाटतं की कदाचित वेल्ह्याचंच माझ्यावर ऋण असेल आणि आत्तापर्यंत झालेलं काम किंवा रुग्णसेवा हे त्याचं तर्पण. संस्कृत श्लोक आहे जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपी गरियसी, म्हणजे आई आणि जन्मभूमीचं स्थान हे स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. पण याच्यात मध्ये थोडीशी दुरुस्त करून आणि जननी जन्मभूमीश्च कर्मभूमीश्च स्वर्गातपी गरियसी आणि वेल्ह्यासारखी कर्मभूमी मला वारंवार मिळो असे मी आजचा हा पुरस्कार माझ्या मोठ्या एकत्र कुटुंबालाच मी अर्पण करेन, कारण त्याच्यामध्ये माझ्या नेहमी सोबत असणारे प्रेमळ पती श्री डॉक्टर आनंद पाटील, माझा सर्वात मोठा आधारस्तंभ असलेल्या माझ्या सासूबाई, नेहमीच ज्यांचं पाठबळ आणि आशीर्वाद असतात ते आई अण्णा, आणि माझी समंजस मुलं प्रथमेश चिन्मय आणि मीन, कारण मी कामामध्ये इतकी व्यापलेली असते तिकडे की मी माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकत. आणि माझेच कुटुंब जे काळजी घेणार जवळजवळ 50 लोकांचं आमचं एकत्र कुटुंब पाटील यांना मी हा पुरस्कार डेडिकेटेड करेल. आजचे आपले अतिथी व त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अजून पुढे माझं कार्य सुरूच ठेवण्यासाठी मला बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा GPA आणि प्रियदर्शनी विंगचे सर्वांचे आभार.